नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या ग्रुप चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत ई पीक पाणी केले नसेल तर तुमच्यासाठी नवीन संधी शासनामार्फत राबविण्यात येत आहे। यासाठी 25 सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली असून तुम्ही जर तुमच्या पिकाचा पीक पाहणी केली नसेल तर तुम्ही ताबडतोब पीक पाहणी करून घ्यावी, ज्यामुळे तुम्हाला बरेचसे फायदे होणार आहेत। यामध्ये तुम्ही जर तुमच्या पिकाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला या पीक पाहणीचा लाभ होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा अनेक पिकाची नोंद पेरू शकता। तसेच मित्रांनो, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे गोगलगाईचे अनुदान मिळाले होते त्यासाठीसुद्धा ई पीक पाहणी आवश्यक होती, त्यामुळे तुम्ही ताबडतोब ई पीक पाहणी करून घ्या। तसेच मित्रांनो, आता जर कदाचित दुष्काळ जर निर्माण झाला आणि त्यासाठी जर अनुदान मिळायचे असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी ही करावी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ताबडतोब ई पीक पाहणी करून घ्या। तसेच शेतकरी मित्रांनो, बोंडअळी अनुदानसुद्धा यासाठीसुद्धा ई पीक पाहणी करणे गरजेचे असते। आणि मित्रांनो, तुम्हाला जर ई पीक पाहणी करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही मोबाईल चालवणाऱ्या व्यक्तीकडून ई पीक पाहणी करू शकता। तसेच मित्रांनो, अतिवृष्टीचे अनुदान मिळवण्यासाठीसुद्धा ई पीक पाहणीचा उपयोग होत असतो, त्यामुळे तुम्ही जर ई पीक पाहणी केली नसेल तर 25 सप्टेंबर 2023 ही ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे। यासाठी शासनाने वारंवार तुम्हाला मुदतवाढ देऊनही जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्ही इतर अनुदानापासून वंचित राहू शकता। तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 50 ई पीक पाहणी करू शकता, म्हणजेच 50 खातेदार व्यक्तींच्या नावाने तुम्ही ई पीक पाहणी एका मोबाईलवरून करू शकता। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।